अलिबाग तालुक्यातील चाळीस गावांना पाणीपुरवठा करणारे उमटे धरण गेल्या कित्येक वर्षांपासून गाळग्रस्त झाल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच या चाळीस गावांना तीव्र पाणी टंचाई सहन करावी लागते प्रशासनाचे दुर्लक्ष आणि राजकीय श्रेयवादाचा त्रास इथली जनता सहन करत होती अखेर उमटे धरण संघर्ष समितीच्या पाठपुराव्यानंतर भाजपतर्फे उमटे धरणातील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे उमटे धरण संघर्ष समितीच्या माध्यमातून राकेश पाटील यांनी माजी समाज कल्याण सभापती आणि भा भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोई यांना साथ घातली त्याला प्रतिसाद देत स्वखर्चाने पंधरा डंपर चार जेसीबी दोन पोकलन या साधनांच्या सहाय्याने उमटे धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ केला असून पंधरा जूनपर्यंत दिवस रात्र हे काम सुरू राहणार आहे छोटम शेट यांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे त्यावेळी उमटे धरण संघर्ष समिती अध्यक्ष राकेश पाटील आणि रामराज वावे सुडकोली जिराड या गावांसह अनेक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते